श्री श्रीशिवलीललामृत अध्याय श्री गणेशाय नम जेथे घोष निरंतर तेथे मरण संसार ती ही समग्र शिव शिव छंदे करुनिया निश्चिती शिवनामी आसक्ती त्यासे नाही पुनरावृत्ती तो केवल शिव जैसे विषयी गुंतले अत्यंत, तैसे शिवनामी होतारत तरी बंधन कैसे तया, धन इच्छा धरुणी चित्ती करिती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी कैसे तया जनमरणकैसेेतया राज्यभांडारीचे धन साधावया करिती यत्न तैसे शिवचरणी जडले मन तरी संकट तया धन्यते शिवध्यानीरत ये चिविषयी कथा अद्भूत नैमिषारण्यसाङ्गत सूतशौनकादिकाप्रति वामदेवनामि महाज्ञानि शिवध्यानी रथविचरे काननि एकाकि निर्माय शान्तदान्तजवनि त्रिविदफेदरहितजो दिशा जयाचेऽम्बर भस्मचर्चितदिगम्बर निराहारनिरन्तर् एकलाचि तसे, काय करावे कोठे जावे कायघे काय, काय त्यजावे विश्वशिवमय आघवे भेद भेदनाहि अक्रोध वैराग्य क्षमा क्षमादया कृपा समान निर्लोभदाताभयशोकमान कालत्रयी न धरीत गृहापत्यधारावरजीत परिग्रह नाही सत्य काय वाचा मनोदंड युक्त मौनी न चर्चा शिव ज्ञानचरचा शिवस्मरण त्याविननेची भाषण बोली बोलिजे मौन रहित जो <coughs> सर्वांच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप विचरे शिव जड सर्व विचरिसृष्टि स्व इच्छे कार्याकार्यसारुणीकारण आत्मस्वरूपी पावला समाधान देहत्रयरहितविधिनिषेधहीन प्रवृत्तिनिवृत्तिवेकला निरङ्कुशजो निःसङ्ग जयिसा ब्रह्मारण्ये विचरिमातङ्ग तया चिरीती अभङ्ग वेदशास्त्रिवर्णिति तोस्वरूपी सदा गगनतेहि हि रुतत मननी ते हि हेतु हे तु जो तेने ते जाचे दाहकत्व जाळीले उर्वीचे मोडीले चंचलत्व हिरोनी घेतले प्रभंजनाचे तेने आर्द्रत्वपूर्ण निरसो निरसोन धुवो निशुद्ध केले जीवन ऐव ब्रह्मांड जाळून भस्म अंगी चर्चिले <coughs> ऐसा तो अमृतामूर्त किवळ शुक की जड भरत विचरत सर्व देखत शिव रूप ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीर अतभूत शेंदूर जिह्वा लळलत भयानक मुखा खदिरांगार खदिरांगारतैसे नेत्र बहुत जीव भक्षिले अपरिमीत क्षुदित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला कुपात्र महा, <coughs> महाहिंसक पा अकस्मातलाहाभक्षक ते देव दिखिला पुण्य श्लोक धावनी एकाएक कंठी घालित <coughs> कंठी मिटी त्याच्या झगटता झघटतापूर्ण तत्काळ होण दे त्याच्या अंग स्पर्शे करुण मतपालटली तयाची वामदेव अंगिटे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्ववृत्ती झाली परम असुरभाव पालटला आपुल्या अंगी झगटोन उद्दरला पिशी हे त्यासी नाही च सर्वदा नेने सुखदुःख शीतोष्ण लोक निंदिती की वंदिती पूर्ण शरीरी भोग की रोग दारुण हे हि नैने मी हिंडतो देशी की विदेशी हे हि स्मरण नाही त्यासि तो ब्रमानंद सौख्य विधि निषेली स्पर्शेना ऐसा तो योगिंद्र निस्सीम पापि झाली भस्म दिव्य रूपो हो गुनिस प्रेम चरणीला गला झाले ज्ञान त्यासी झाला संपूर्ण मानस सरोवरी उदक पान करिता काक हंस होय की हाटक नदी तिरी देख पडता पाषाण दीक दिव्य कार्तस्वर होय सुरेख ते विराक्षस पैधाला की करिता सुधारस पान तेथे सहजचियाले आले देव पर्ण की शशी किरण किरणस्पर्शे करुण द्रवे जैसा चंद्रकांत की रवी उगवता निशेष निशा सरे प्रगटे प्रकाश तैसा उद्दरला राक्षस स्तवन करी तयाचे म्हणे गुरुवर्या ऐक पूर्ण मी तव दर्शने झालो पावन तुझसी करिता संभाषण वाटते पावेन पािवपता मदसहसे झाले ज्ञान परी पंचवीसजन्मा पासून पापे घडली दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्ज दुर्जय यौवन मध्ये अति निर्दय परमदुराचारी होय ब्राह्मण प्रजा पीडित नित्य करी मार आवडे तैसा विचारे <clears throat> आवडे तैसा विचरे स्वेच्छाचार वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने स्वप्नी हि कदा धर्म ब्रह्महत्यादि पापे केली परम नारी अपूर्व आनून उत्तम नित्यनूतन भोगिमि ऐषा स्त्रिया असङ्ख्य भोगोन् बन्दिो निकेलिरक्षण सर्वदेश धुण्डोन् स्त्रिया नूतन आणवी एकदा भोग देवून दुसर्या नेति चे न पाहे वदन बन्दी रडति आक्रन्दून् शापदेति मजलागि विप्रपळाले राज्यातून पट्टने ग्रामे खेटके जान इतुकेहि धुण्डोन् स्त्रिया धरुण आनिल्या भोगिल्या तीनशते द्विजनारी चारशते क्षत्रिय कुमारी वैश्यस्त्रिया सुंदरी दहाशते भोगिल्या शुद्रांच्या सहस्र लडाळ नारी चारशते जाणा त्यावरी अपवित्र सहस्र एक भोगिल्या कन्या पाच शत रजकाच्या चारशते गणित वारांगणा असंख्यात मिती नाही तयाे पा महारिणी तितुक्याच वृष वुरुश, वृषली नितंबिनी ह्या वेगळ्या कोन गणी इतर वर्ण अष्टादश इतुक्या कामिनी कामिनी भोगून तृप्तन भे कदामन, नित्य करी मध्य पाण भक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मजलागला क्षय रोग मृत्यु वेग दूत दूतधरुनी नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या दुस्तर, तप्त ताम्र त्यावर, मजलागी भूमी तप्त देवविती आलिंगण माझे घोर कर्म जाणून अशी पत्रवनी हिंडवती हिंडविती कढईत तेल झाले तप्त त्यात नेवून बुडवीत नरक मूत्र पाप बहुत जानोनी महाक्षारकटुरस कटुरस महाक्षार आनोनी मुखी घालती पासले पाडुनी तीक्ष्ण चंचूचे घृद्र गुरुद, येो वोनी नेत्र फोडिती एकसरे, कुंभी पाकी घालुनी शिजविती करणी तप्त आहा आहाती थी थिंची जाचनी किती आता गुरुव्या ते थे रक्तकुण्ड दारुण त्यातपचविति कित्तेकदीन मासतो साण्डसे करुण क्षारोदक जिह्वानासिक आणीकरण तीक्ष्णशस्त्रे टाकिति छेदून हस्तपादखण्डून पोटफाडिति क्रुरक्षत्रे अङ्गाता काढीति भाता तप्तशस्त्रे रोगिति माथा

ऐशिया नरकी बुडवीत एक ये बुनी पाडिती दात विष्टा ग्रीवेसी बळे च यमदूत, समेच अंगाचे तुकडे पाळीत दोष अमित नि शबल श्वान लावून, चरचरा टाकिती फाडून एक शिरास्ती काढीती ओढून एक मास उकरती गळा उष्ण तीव्र पृष्टी हृदयी करिती मार उखळी लोह तप्त मुसळे चिंचिती तीक्ष्ण औषधींचे रस आणीती नासिकाद्वारे आत ओती सवेची वृश्चिक कुपी टाकीती बहुत विपत्ती भोगिला विष परम दुर्धर ऐसे अंगा छसविती विखार अग्निशिखा लावुनी सत्वर हे शरीरभाजिदे अन्तरिक्ष असिधारे वैसवून बांधिती जडपाशान सवेचि पर्वताबरिवून ढकलुनिदेति निर्दयपने आतडी काढुन निश्चिति ज्याचि त्याज कडो न भक्षवीति ऊर्ध्वने वुनि टाङ्गीति आपटिति क्रोधभरे लोहकण्टकी उभे करुण करिति इङ्गळाञ्चि आन्तरूण मस्तकी घालुनिया पाषाण फोडो मस्तक, लोह चनक करुनी तप्त खाखा मनो निदूत धरुनी फाडीत तप्त सळया खोविती, उफराटे टांगून ग्रीवेसी बाधुनी थोर पाषाण रीस व्याघ्रादि आनोन विदारिती त्या गजपदा खाली चूर्ण करविती तप्तनीरप्राशन अष्टांगे कवर्तून अष्टंगे कर्वतून वेगळा लिटाकिती भयानक भूते सावीती लिंग छेदुनी खा भणती संदे ठायी ठायी मूडिती तीक्ष्णशस्त्रे कुणीया भूमितरोवोनिया निया शरीर करिती बहुत शर मार सवेची शूळ तीव्र त्यावरी पालथे घालिती वरी मारिती मुसळ घाये मग पाषाण पाहे अंतन लागे उतरता काचा शिसे हंसारस करुण बळेची चिकरविती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा तीन पर्यंत नरक यातना भोगिला बहुत त्यावरी मज ढकलो नि देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृक भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पाचवा सहावे जन्मी सार मेय सबळ सातवे जन्मी शृगाल आठव्याने गवय विशाळ गुरुवर्यामी झालो नववे जन्मी मरकट प्रसिद्ध दहावे जन्मी झालु गरधव निषिद्ध त्यावरी नकुल मग वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी वन कुक्कुट त्यावरी गिध झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडुक त्यावरी जाणपा <coughs> अठरावे जन्मी झालो कुरुम त्यावरी मत्स्य झालो दुर्भग सवेची पावलो मूषक जन्म उलुक उलुक त्यावरी झालो मी बाविसावे जन्मी वनद्विरद त्यावरी उष्ट्र जन्म प्रसिद्ध मग तुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामिया गंगास्नाने जळे पाप अत्रिनंदन हरी ताप सुरतरु दैन्य अमुप हरित दर्शने हरितदर्शने पाप ताप आणि संत समागमे जाय जळून ह्यावरी वामदेव योगिंद्र वचन बोलता झाला तेथवा एक विप्रहोता महाअमंगळ शुद्र स्त्रियेसी रतला बहुत काळ तिच्या भ्रतारे साधुनी वेळ जिवे मारिले द्विजाते टाकिले प्रेत कोणी संस्कार न तो मारीत करीत तसे इकडे शिवसदन उत्तम त्या पुढे पा पडिले असे भस्म महाशिवरात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वानस वेग येऊनी बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे जात मग पडिले होते विप्र प्रेत त्यावरी गेले कुणपास भस्म लागत पाप रहित झाला तो तो यमदूती नरकातूनी काढिला शिवदूती विमानी वाहिला जाबुनी राहीला संहारला पाप समूह आईसे हे पवित्र शिवभूषण त्याचेन वर्णवे महिमान राक्षसपुषे करजोडोन भस्म महिमा सांगा कैसा भस्मकोणते उत्तम शिवभक्तिलाभावे कैसा नेम या वरि मामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे। परम पवित्र उंच योजने अकरा सहस्त्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवांसहितपातला यक्षगणकन्धर्व किन्नर चारणपिशाचगुह्यक समग्र देव उपदेव पवित्र महेशा विष्टुन बैसले मरुदगण पितृगण समस्त एकादश रुद्र अष्टवसु अष्टभैरव सत्य अष्टदिक्पाल पातले सहस्र ऋषीश्वर आठसहस्र बालखिल्य ब्रह्मपुत्र

साष्टांग करुणी नमस्कार स्तवन करुणी यपार विभूती धारण विती पुसती यावरी बोले जाश्व विभूति विभूतीजाना का, ते निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मृतिका ते विरहित उत्तम मग करावे त्यांच, त्यांचे भस्म शुद्ध विभूती मज परम श्री शिव गायत्री मंत्रिजे आधी लाविजे ऊर्ध्व मगमस्तका भोवते वेष्टिजे शुद्ध तर्जनीन लािजे कनिष कनिष्कनिष्ठिवे वेगळी करावी दो बोटानी लाविजे भाळी अंगुष्टे अंगुष्टे कते जाळी ऐसे ऐशे त्रिपुड्रधारण चंद्रमौळि र्जनीन लाविता सर्वांगी विभूती थ्रिटिलाविजे निश्चिती येणे महत्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्यागमन सुरापा ब्रह्महत्या गोहत्या अभक्ष भक्षक्षण पर्वत पर्वतजान भस्म चर्चेने, भस्म चर्चेने भस्म होती ऐसा भस्मा महिमा वाम देव ब्रह्मराक्षसा सर्व विमान असुर झाला कैलासा प्रतिदावून राहिला शिवरूप होवून वामदेव पृथ्वी पर्यटन करीत चालिला सत्संगाचा महिमाथोर वामदेव संगे तरलासुर भस्मलेपने भाल नेत्र सदा सुप्रसन्न सुप्रसन भक्ता देव गुरुयज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धितैसी तयांसी देशी नृपनाथ नाम जयाचे सिंहकेत जैसा शक्र की तृतीय सूत, पृथा देवीचा च पुरुषाथी गेला तो भोपाळ मागे धुरंधर दळ शबरांचे ही मेळ बहुशाल निगतितया सदे वनो हिंडता हिण्डता भूपालक शबर एक परमभावीक भग्नशिवालय एक गेलाद्यात निषादतो पडले दिव्य लिंग पञ्चसूत्रिरमणीय अभङ्ग सिंहकेतराया ते सवेग दाविता धाला ते धवा राजा मने लिङ्गाङ्गले परिपाहिजे भावे पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंभे करुणी लौकिकी लौकिकी मिरवावया थोर पण प्रतिमा ठेविल्या सोजवळ करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेवणी शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैंद की मार्गघ्न वाटेत वेश वेषधरुनी बैसले धरुण वाटेत बैसला करावया विघ्न बिन देवतार्चन व्यर्थ व्यर्थका यदाबीक शवरासिमने नृपसत्तम तुझे हे लिंग सापडले उत्तम निषादमने पूजन क्रम सांगपा विनोदी बोले नृपवर पूजेचे आहित बहुत प्रकार परीचिता भस्म पवित्र नित्य आणावे चिता भस्मावीन नैवेद्य कुरुनये समर्पण हे चि मुख्यवजा शैल लक्षण निष्टेचे शवरलिंग शबरलिंगधरा घरा आणत शबरी ससांग्यवृत्ता हर्षभरित ते झाली सुमूर्ते शिवलिंग स्थापून दोघे पूजिती एकनिष्ठे करुण चिताभस्म नूतन आनिती साक्षेपे एकार्ती होताची एकाती झड करी झडकरी जोडल्या करी शिवस्तवनी सादर ऐसे नित्यकरिता पूजन लोटले कित्येक दीन पहावया पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडो कोठे न नमी शबरे बहुतशोधीले अपारक्रमिले भूमंडळ सदनासी येत शबरी शशांगे वृत्तान्त तीहि हि झालि चिन्ताक्रान्त मणे पूजनके विहोय केले शिवपूजन उत्तम परिनमिळता चिता भस्म तो शबरभक्तराज परम नैवेद्यशिवासि अर्पिणा शिवदीक्षा कठिन निष्ठापाहे उमारमण शबरी भणे प्रियालागूण मियापुले भस्मकरिते याता पाकसदनी बैसोन लावो निघेते याता अग्न ते चिता भस्म चर्जुन सांब करावे। ने मग शुचिरभूत हो शबरी शिवध्यान स्मरण करी अग्निलाबोने झड करी भस्म करी कलेवर। शबरघे बुनी ते भस्म चर्ची सदा शिवासि सब्रेम परी आणावया उत्तम दुसरे कोणी न भोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य शंकर आसन घालुनी शबर परमसादर शिवार्चनी शबरी उत्तमपाककरुण नित्ययेत नैविद्यघेवून शबर एकार्ति करुण पूर्वाभ्यासे बोलावित एकार्ति होताचि सदाशि वा त्रुटि न वाजता नैविद्यदावा विलम्ब होता महादेवा क्षोभत्यन्तपैहोय सर्व अन्याय क्षमाकरी शङ्कर परिनैविद्यासी होता उशिर क्षोहो जातो श्री शंकर सोसेना। उशिराणुमात्रसो सेना शबरानंदमय शिवाचणी स्त्रियने म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीसी उभी घे बुनिया रंभा उर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी झाली शबरी चुर्वेध नैवेद्यकि देतपती च ते धवा नैवेद्य हर गुणी शबर पुजाली षोडशोपचार दोघे जोडो नियाकर स्तवन करिति शिवाचे। जय जय, जय अनन्द ब्रह्माण्डनाय का जय जय, जय शिवमायाचक्रचालका दुर्जन दमना मदनान्त का भभहारका भवानीपते पूजनधाले सम्पूर्ण स्त्री स्त्रीविलोकून अलङ्कारमण्डितसद्गुण आप न हि शिवरूप जाहला एकनीलगण्ठवे कलागरुण शिवभक्त शिवसमान तवाले दिव्यभिमान वाद्येऽपार वाजति यह ತದ व්‍යಸම ಂಟೆ ಿමळ ಆශ්්‍ය್्यකරී සිಿम्හගේ ತನරುපಾಳ විमाනිಿ ಬैಸಭන ತත්್කාಳ ශිවಪද පාಬලೀದෝගේහි රಾාවහනේ විනෝදේ කරಣ ಮ සංගිතले තාभස්್ම පුජන පරිधഞ्य ශබරಾට නිर्වාण ಉද್දරෝනිಿගේಲ කයිලාසා ද्यති ශබರකාමೀනි तेಹ සමරපිಲ ශवाරಚणी ඇයිබම් ඒක නිष්ඨදೇ ගಿಲ್्यावाचෝනිಿ. पिनाकपानी नभे सिंहके तास्ति लागलो छंद सर्व शिवभजनाचा वेध शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवणकरी सर्वदा शिवरात्री सोमबार व्रते आचरे प्रीती नृपवर शिव उदार धने वाटी सतपात्री ऐसे करिता शिवभजन सिंहकेत शिव होवोन शिवपदी राहिल जावोन धन्यभजनधिष्ठे चे शिवलीलामृतमण्डपी सुरवाडलि चढतजात श्रीधरवाग्वल्ली अहळ अहळ बहळ पसरलि ब्रह्मानन्दे करुण्या ते छाया सघन अत्यन्त तेति बैसोत शिव भक्त प्रेम द्राक्षफले बहुत सदा सेवोत आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानन्दा मृदानी हृदयाब्जमिलिन्दा कैवल्यपददायकाभेदा